मित्रांनो, काय घरी बसल्या बोर झालात? चला काहीतरी मजा करूया, सगळे उभे राहूया आणि सगळे मिळून नाचूया. यीशु तू मेरा है खुदा, ओ मेरे यीशुआ, संग तेरे मैं पूरा हूँ. हर पल मेरे संग तू है रहता, मुझ में तू है जीता, संग तेरे मैं चलता हूँ. सब कुछ है मुमकिन यीशु के ही नाम में, यीशु के ही नाम में. अब नहीं है कुछ मुश्किल यीशु के ही नाम में, यीशु के ही नाम में. यीशु के ही नाम में, यीशु के ही नाम में. अब नहीं है कुछ मुश्किल यीशु के ही नाम में. ना मुझको है कोई डर, क्योंकि संग है यीशु मसीह. ना मुझको है कोई फिकर, क्योंकि संग है यीशु मसीह. ना मुझको है कोई डर, संग है यीशु मसीह. ना मुझको है कोई फिकर, क्योंकि संग है यीशु मसीह. यीशु तू है सबसे महान, ऊंचा है तेरा नाम, महिमा हो तेरी. तेरी हम स्तुति करेंगे, नाचेंगे गाएंगे तारीफें तेरी. सब कुछ है मुमकिन यीशु के ही नाम में, यीशु के ही नाम में. अब नहीं है कुछ मुश्किल यीशु के ही नाम में. मुझ में है सामर्थ, मुझ में है योग्यता, कर सकता मैं सब कुछ, ना कोई रोक सकता. यीशु की मैं रचना, रचा उसके समान. कहने से थम जाते हैं ये आंधी और तूफान. झुकाऊं आसमान ये, हिलाऊं हर पहाड़ में. चलूं मैं पानी पे भी यीशु में विश्वास से. खोलूं अंधों की आंखें, भरूं मुर्दों में सांसें. सुन लो सब कान वालों मेरी हर एक बातें. सुनने लगे कमाल है तू. लंगड़े चलने फिरने लगे, गूंगे गाने लगे, बेमिसाल है तू. सब कुछ है मुमकिन यीशु के ही नाम में, यीशु के ही नाम में. अब नहीं है कुछ मुश्किल यीशु के ही नाम में, यीशु के ही नाम में. सब कुछ है नाम में, यीशु के ही नाम में. अब नहीं है कुछ मुश्किल यीशु के ही नाम में. ना मुझको है कोई डर, क्योंकि संग है यीशु मसीह. ना मुझको है कोई फिकर, क्योंकि संग है यीशु मसीह. ना मुझको है कोई डर, क्योंकि संग है यीशु मसीह. ना मुझको है कोई फिकर, क्योंकि संग है यीशु मसीह. ना मुझको है कोई डर, क्योंकि संग है यीशु मसीह. ना मुझको है कोई फिकर, क्योंकि संग है यीशु मसीह. चला आता आपण प्रार्थना करूया, गॉड बरोबर बोलूया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या मराठी चिल्ड्रन चर्च मध्ये. वेळ आहे प्रार्थनाची. तुम्ही तुमचे हात उंचावून तुमचे डोळे बंद करून अन्य भाषेत प्रार्थना करा. इर्रा बास्ता गेंद्रा लागरा बौद्रले गेरी मांत्रा लागरा बोष्टी गेंद्रा. अर्रा बास्ता गेंद्रा लागरा मांत्रा गेरी बौद्रले गेरी गेंद्रा लागरा बौष्टी गेंद्रा लागरा.
अर्रा बोंद्रले गिरे केंद्राला कर मा आस्ते केंद्राला कर बोंद्रले गिरे केंद्राले गिरे बास दागा अर्रा बोंद्रले गिरे केंद्राला कर मांस्ते केंद्राला एरे बोस्ते केंद्राला अर्रा बास दागा ए मांद्रले गिरे केंद्राला कर बास्ते केंद्राला कर मांद्रले गिरे बोस्ते केंद्राला कर मांद्रले एरे बेंद्राला कर बोस्ते केंद्राला कर पात्रले गिरे बोंद्राला कर बोंद्रले एरा रा रा मास्ता केंद्राला कर बोस्ते केंद्राला कर आपण प्रार्थना करणार आहोत आपल्या चिल्ड्रन मिनिस्ट्री साठी, आपल्या चिल्ड्रन मिनिस्ट्रीचे पास्टर, शिक्षक आणि त्यामध्ये काम करणारे इतर प्रत्येकांसाठी प्रार्थना करीत आहोत. आपले चिल्ड्रन चर्च, आपले सेल चर्च आणि ऑनलाईन चर्चच्या माध्यमातून संपूर्ण भारतात पसरत आहो आणि वाढत आहो. हालेलुया. स्टेगेंद्राला करा बोंद्रले गिरे बांद्रला करा बांद्रले गिरे पोष्टेगेंद्राला करा स्टेगेंद्राला करा बोंद्रले गिरे बांद्रला करा बांद्रला गिरे बोंद्रला करा मांद्रले धन्यवाद परमेश्वर. ऑनलाइन चिल्ड्रन चर्च माध्यमातून आपण आम्ही पूर्ण भारतात पसरत आहोत येशू मसीह के नाव में. येशू मसीह च्या नावात स्टेगेंद्राला करा मांद्रले गिरे बोंद्रले गिरे बोस्टेगेंद्राला करा मांद्रले गिरे धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद परमेश्वर. आमची चिल्ड्रन मिनिस्ट्री वाढत आहे येशू मसीहच्या नावात. चिल्ड्रन चर्च माध्यमातून आम्ही पूर्ण भारतात पसरत आहोत येशू मसीहच्या नावात. चिल्ड्रन सेल चिल्ड्रन चर्च वाढत आहे येशू मसीहच्या नावात. स्टेगेंद्राला गरमान या प्रार्थनेला प्रभू येशू मसीहच्या नावात करतो. आमेन. हॅलो मित्रांनो, कसे आहात आपण सगळे? काय तुम्हाला माहिती साइन लैंग्वेज शिकल्याने काय होतं? मी तुम्हाला सांगते. हे तुम्हाला
लक्ष ठेवण्यास मदत करते। याच्याद्वारे तुम्ही अजून चांगल्या रीतीने गोष्टीवर लक्ष लावू शकता। याच्याद्वारे तुमची बुद्धी अजून तीव्र होते आणि तुम्ही तुमच्या अभ्यासात खेळण्यात अजून चांगल्या रीतीने फोकस करू शकता। आणि आपण छोटी बेबी बरोबर पण बोलू शकता, आहे ना ही चांगली गोष्ट। चला तर मग शिकूया। आणि आपले आई वडील पण याच्यावर लक्ष देऊ शकता। नाचून करीतो काही होवो, माझा जो आहे तो महान आहे, त्याचे नाव आहे येशू। मी हा एक विजयी, महान विजयी, त्याच्या राज्याचा वारी, पवित्र आत्म्याने परिपूर्ण। आता ही वेळ आहे मुलांच्या वास्तविकते संग्रहाची आणि आपण खूप चांगली चांगली गोष्ट शिकणार आहोत। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। तुम्हाला स्वागत आहे आजच्या चिल्ड्रन चर्च मध्ये। ही वेळ आहे वास्तविकता संग्रहाची। आज दिनांक रविवार 27 आणि आजचं वचन आहे एक अनमोल भेट वस्तू। वचन घेतलेलं आहे रोमकरस पत्र ह्याचा 6 अध्याय आणि 23 वचन। वचन म्हणत, कारण पापाची मजुरी मरण आहे, परंतु देवाची ख्रिस्त येशू मध्ये दिलेली मोफत देणगी म्हणजे अनंत काळाचे जीवन आहे। हालेलुया। तुमचे तारण परमेश्वराकडून एक अनमोल भेट वस्तू आहे हे
या जगातील सर्व प्रिय आणि सुंदर भेटवस्तू पेक्षा अधिक मौल्यवान आहे। ही त्या प्रकारची भेटवस्तू नाही आहे ज्याला तुम्ही बाजारातून विकत घेता, आणि जगात असं काहीच नाही याची त्याच्या याच्या सोबत केली जाईल। ही सर्वांना दिली गेलेली भेटवस्तू आहे जी परमेश्वर जी प्रभू येशू ला आपला प्रभु आणि उद्धारकर्ताच्या रूपात ग्रहण करतात। तुमच्या कारणाने तुम्हाला अनंत जीवन, सत्यनिष्ठा आणि प्रभुजी सर्व आशीष प्रदान केली आहे। यामुळे आजार, रोग आणि पाप आता तुमचा मेद तुमच्या मध्ये नाही राहू शकत। तुम्ही तुमचे हात उचलू शकता जिथे आता तुम्ही आहात, आणि भेटवस्तूसाठी प्रभूला धन्यवाद द्या। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आजचं पवित्र शास्त्र भाषण रोमकरस पत्र ह्याचा 5वा अध्याय आणि 7वं वचन। चला आपण आपले हात उंचवूया, आपले डोळे बंद करूया आणि माझ्या मागे घोषणांना बोलूया। प्रभू येशू द्वारे मला दिल्या गेलेल्या तारणाचा अनमोल भेट वस्तू साठी धन्यवाद प्रिय पित्या। मी दुसऱ्यांना याच्या बद्दल सांगून आनंद साजरा करतो। यामुळेच ते पण दंगी याला तसेच प्राप्त करतील जसे माझ्याकडे आहे। येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। बाय बाय फ्रेंड्स। आता ही वेळ आहे मुलांच्या वास्तविकते संग्रहाची, आणि आपण खूप चांगले चांगले गोष्ट शिकणार आहोत। Yeshu, main aa chunga, main aa shikhera,
प्रेज लॉर्ड हालेलुया. कसे आहात तुम्ही सर्व? बोला, मी आशिषित आहे. आणि जिथे कुठे तुम्ही आहात, आजूबाजूला जो कोण पण आहे, हाय फाय देऊन त्यांचं स्वागत करू शकता. बोला, तुमचं स्वागत आहे प्रेज द लॉर्ड. आणि हा वर्ष कोणता आहे? ढगांचं एकत्र होण्याचं. प्रेज द लॉर्ड. आणि आज आपण एक विशेष विशेष विषयावर बोलणार आहोत. जसं की तुम्हाला सर्व माहिती आहे की देश जगात अनेक भाषा आहेत, आणि भारतातच बघितलं तर किती सारे भाषा आहेत, आहे ना? हिंदी, मराठी, बंगाली, तमिळी, तमिळ, गुजराती, मल्याळम, किती सारे भाषा आहेत भारतमध्येच आहेत. आणि बघायला गेलं तर पूर्ण जगात किती सारे भाषा आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि हे भाषा आले कुठून, कधी विचार केलात तुम्ही? आणि आज आपला विषय आहे हाच आहे की आपण जाणून घेऊ की हे जे आपले भाषा आहे ते कुठून भेटले. प्रेज द लॉर्ड. आपण जाणून घेऊ की बाबूलचं बुरुज काय आहे. नाही ऐकलं तुम्ही? ओके, काय नाही, काय हरकत नाही, आपण त्याच्याबद्दल जाणून घेऊया. सर्वात आधी आपण वाचनाला असूया. तर तुमच्याकडे तुमची बायबल आहे तर बायबल उघडून वाचू शकता. आपण वाचणार आहोत उत्पत्ती 11 अध्यायाचा 1-9 वचन वाचणार आहोत. जलप्रलयानंतर पृथ्वीवरील सर्व लोकांची एकच भाषा व एकच बोली होती. लोक पूर्वेकडून पुढे निघाले तेव्हा जाता जाता शिनार देशात त्यांना एक मोठे मैदान लागले, आणि मग त्यांनी तिथेच वस्ती केली. लोक म्हणाले, चला आपण विटा करून व त्या विस्तावात भाजून म्हणजे त्या खूप कठीण होतील. तेव्हा लोकांनी घरे बांधण्यासाठी दगडाऐवजी विटांची आणि चुन्याऐवजी डांबरांचा उपयोग केला. मग लोक म्हणाले, चला आपण आपणासाठी नगर बांधू, आकाशाला भिडणारं उंच बुरुज बांधू. असे केले तर मग आपण नवाजलेले लोक हो व आपण पांगले जाणार नाही, तर एके जागी एकत्र राहू. परमेश्वर ते नगर व तो उंच बुरुज पाहण्यासाठी खाली आला. लोक ते बांधित आहेत असे परमेश्वराने पाहिले. तेव्हा परमेश्वर म्हणाला, हे सर्व लोक एकच भाषा बोलतात, आणि हे बांधण्याचे काम करण्यासाठी ते सगळे एकत्र जमले आहेत. ते काय करू शकतात? त्यांची ही तर नुसती सुरुवात आहे. लवकरच ते त्यांना जे पाहिजे ते करू शकतील. तेव्हा आपण खाली जाऊन त्यांच्या भाषांचा घोटाळा करून टाकू. मग मात्र त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाही. तेव्हा परमेश्वराने पृथ्वीभर त्यांची पंगापंग केली, म्हणून नगर व बुरुज बांधण्याचे काम तसेच राहिले. याच ठिकाणी परमेश्वराने सर्व पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा केला, म्हणून त्या नगराला बाबेल म्हटले आहे. अशा रीतीने परमेश्वराने त्या ठिकाणापासून इतरत्र पसरण्यास लोकांना भाग पाडले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर मग जे काय आपण वाचलं वचन आपल्याला काय सांग, त्यावेळी एकच भाषा होती, सर्व जण एकच भाषा बोलत होते, आणि प्रत्येक जण एकमेकांची भाषा समजू शकत होते. की आणि ते चालता चालता एका जागेवर पोचले, चिनार. आणि ते काय म्हटले की आपण इथेच वस्ती करू, या आपण काय करू, एक शहर बांधू, तर काय होईल, आपण एकत्र एका जागेवर राहू शकू, ज्याने आपल्याला पृथ्वीवर इकडे तिकडे जायची गरज नाही पडणार. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांनी काय मन बनवले, आणि तिकडे एक शहर बनवतील, आणि तिथे एक बुरुज बांधतील जे इतकं उंच असेल तिथे आकाशाच्या वर पोचेल, इतकं मोठं. आणि तिथे बुरुज काय असतं, बुरुज काय पण एक उंच वस्तू. आणि जसं एक आपण एक उंच टावरला, एक उंच पिलरला निर्माण केलं, जे काय आहे खूप उंच आहे बुरुज. त्या लोकाने काय केलं, एक मन बनवलं, तिथे एक शहर बनवतील, आणि त्यात एक असं बुरुज बांधतील जे इतकं उंच असेल की ते आकाशाच्या पण. तर मग कोण बोलू शकतं की हे किती चांगली गोष्ट आहे की त्यांनी एक शहर बांधण्याचं मन बनवलं, एक बुरुज बांधण्याचं मन बनवलं आहे, किती चांगली गोष्ट आहे.
परमेश्वराच्या नजरेत ही इतकी काही मोठी चुकी नव्हती. आपण इथे आपण दोन वस्तू बघू शकतो जे निर्माण करत होते. त्यांचे दोन वस्तू चुकीचे आहेत, परमेश्वराच्या आज्ञाच्या विरुद्ध आहेत. सर्वात आधी ते काय बोलले, या आपण असं काहीतरी बनवू जे आपलं काय होईल, आपलं नाव नवाजले जाईल, लोकांना काय माहिती पडावा की आपण किती महान आहोत. त्यांना काय कळत होतं की आपलं काय व्हावं, नाव व्हावं. आणि त्यात काय होत होतं की घमंड येत होतं आणि ते स्वतःला उंच उचलायचं बघत होते. आणि ते त्यांना पाहिजे होतं की लोक त्यांची महिमा करायला पाहिजे. परमेश्वराला काय वाटतं की परमेश्वराने लोकांनी परमेश्वराची महिमा करावी. सत्य हे आहे की फक्त परमेश्वर योग्य आहे, की सर्व महिमाचे योग्य फक्त आणि फक्त परमेश्वर आहे. इथे सर्वात आधी पहिली गोष्ट ही आहे की त्यांना स्वतःचं नाव बनवायचं आहे. आणि दुसरी गोष्ट ही आहे की परमेश्वराने नुहाला त्याला आणि त्याच्या पिढीला सांगितलं होतं की पूर्ण पृथ्वी पसरा आणि तुम्हाला एका जागेवर नाही राहायचंय. त्यांना पूर्ण पृथ्वी भरायचंय, त्यांना पूर्ण पृथ्वीला भरायचंय. आणि त्यांचं मन काय होतं की एकत्र राहू ताकि त्यांना पृथ्वीवर पसरायला नाही लागणार. आणि तर दुसरी गोष्ट ही आहे की आणि त्यांनी परमेश्वराचं आज्ञाचा पालन नाही केला. प्रेस द लॉर्ड. आणि परमेश्वर काय बघतो, आणि हे सर्व काय करत होते, एकच भाषा बोलत होते, एकच मनाची होती. आणि परमेश्वराने काय विचार केला की जर एकच भाषा एकच काम करतात, एकच भाषेत बोलतात, हे एक दुसऱ्यांना समजू शकतात, तर ते काय करतील, ते सफल होऊन जातील. आणि परमेश्वराने काय बघितलं, परमेश्वराला नव्हतं पाहिजे होतं की त्यांच्यामध्ये घमंड यावं, कारण त्या पुढे जाऊन अजून मोठी परिस्थितीला घेऊन येऊ. परमेश्वराने मन बनवलं की ते काय करतील की बरोबर दिशा देईल. आणि परमेश्वराने काय केलं की एक खूप मोठं अद्भुत रीतीने परिस्थितीला बदलून टाकले. परमेश्वराने त्यांच्या भाषेला बदलून टाकले. आणि आता काय झालं, प्रत्येक जण सगळे वेगवेगळे भाषेत बोलत होते. आणि तिथे तेव्हा कोणालाच कोणाची भाषा कळत नव्हती. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि आता विचार करा की तुम्ही हिंदीमध्ये बोलता आणि कोणीतरी येऊन तुम्हाला मल्याळम बोलताय, तर मग तुम्हाला मल्याळम कळणार नाही, कारण तुम्हाला मल्याळम येत नाही आणि त्या समोरच्या व्यक्तीला हिंदी येत नाही. आणि मग असंच काय तिथे झालं होतं. आणि सर्व काय करत होते की वेगवेगळ्या भाषेत बोलत होते. आणि यामुळे काय झालं की बांधकामचं काम थांबलं, कारण भाषा बदलून गेले आणि कोणाला समजत नव्हतं की कोणाला काय करायचं. आणि ते परमेश्वराने काय केलं, आणि पूर्ण जगावर त्यांना प्रसरवलं. आणि आता काय झालं, आणि पूर्ण जगात पूर्ण पृथ्वीवर काय झालं, ग्रुप्स बनले, एक लोकांचे ग्रुप बनले जे एक भाषा बोलताय. एक भाषेचे लोक इकडे जातात, एक भाषेचे लोक तिकडे जातात. तसे असं करून काय झालं, पूर्ण पृथ्वीवर लोक पसरले. आणि वेगवेगळ्या भाषाचे लोक वेगवेगळ्या लोक एका जागेवर जात आहेत. आणि आपण काय बघत आहोत, पूर्ण जगात वेगवेगळे लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात. भारतात पण वेगवेगळे लोक वेगवेगळे स्टेट्स आहेत. वेगळे का आहेत लोक वेगळे का आहेत आपल्या भाषामुळे. हालेलुया. आज पण असंच आहे. हे कुठून झालं, इथून सुरू झालं. इथून आपल्याला काय झालंय, वेगवेगळे भाषे मिळाले, परमेश्वराने आपल्याला दिलेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. चला आपण वाचूया प्रकाशित वाक्य, प्रकटीकरण 7:9. यानंतर मी पाहिले तेव्हा अपाट लोक समुदाय मला दिसला. तिथे इतेक लोक होते की कोणालाही ते मोजता आले नसते. ते प्रत्येक राष्ट्रीय देशाचे जातीचे आणि भाषाचे लोक होते. हे लोक सिंहासनासमोर आणि कोकरासमोर उभे होते. त्या सर्वांनी पांढरे शुभ्र झगे घातले होते आणि त्यांच्या हातात झावळ्याचे फांद्या होत्या. ते मोठ्याने ओढत होते, कारण आमच्या देवाचे आहे व आमच्या कोकराचे आहे जो सिंहासनावर बसतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही बघितलं की वेगवेगळ्या समाधीचे लोक, वेगवेगळ्या भाषेचे लोक सर्व मिळून काय करत आहेत, त्या एका देवाची आराधना करत आहेत. ते एका देवाची काय गातील, जे जे कार गातील महिमा करतील. ते जगावर हे वेगवेगळे भाषाचे लोक आहेत, वेगवेगळे जागे राहणारे लोक आहेत, वेगवेगळे भाषा बोलणारे लोक आहेत. ते एकाच परमेश्वराची महिमा करतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
ज्या शहरात ते बांधत होते त्या शहराचं नाव काय होतं? बाबेल होतं. प्रेज द लॉर्ड म्हणून त्याला काय म्हणतात? बाबेलाचं बुरुज. आणि ते बुरुज कुठे बांधले होते? शहर बाबेल शहरामध्ये हे बुरुज बांधले होते. आणि बुरुजाचं नाव बाबेल नव्हतं हे लक्षात ठेव. ह्या गोष्टीला लक्षात ठेवा. आणि आपण आणि परमेश्वराने वेगवेगळ्या भाषा दिल्या आणि आपल्याला वेगवेगळ्या भाषा कशा भेटल्या. प्रेज द लॉर्ड. आणि आठवण ठेवा की आपण कोणत्याही भाषेत का नाही बोलणार, पण सर्व एकत्र मिळून परमेश्वराची आपण एका परमेश्वराची आराधना करणार, महिमा करणार. हालेलुया. आणि मला विश्वास आहे की तुम्ही सर्व उत्साहित आहात आणि जाणून घेतलं की भाषा कुठून आल्या आणि आपल्याला कोणी सांगितलं नव्हतं. पण आणि आज आपण परमेश्वराच्या वचनाद्वारे बघितले आहे. आणि मी तुम्हाला सांगते की तुम्ही मित्रांना, परिवारांना, ज्याला कोणाला तुम्ही भेटाल, तुम्ही नक्कीच सांगा की हे भाषा तुम्हाला माहिती आहे की हे भाषा कुठून आले. अच्छा, तुम्हाला नाही माहिती तर मी सांगते. आणि त्यांना तुम्हाला आणि तुम्ही त्यांना नक्की सांगा आणि ते आणि तुम्ही त्यांना नक्की सांगा आणि ते पण नक्कीच उत्साहित. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर किती महान आहे. आणि आपण इथे आपण रोज काही ना काही नवीन शिकतो. मला विश्वास आहे आणि मला विश्वास आहे की उत्साहित होत असाल. आणि सुनिश्चित करा की तुम्ही पुढच्या रविवारी पण आमच्या सोबत जुडून आहात. तोपर्यंत बाय बाय अँड गॉड ब्लेस यू. आज आपण खूप काय शिकलो आणि आता ही वेळ आहे घोषणेची. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे घोषणांची. तुम्ही तुमचे हात उंचून तुमचे डोळे बंद करून माझ्या मागे घोषणा बोला. परमेश्वर पवित्र आत्म्याच्या देणगी बद्दल मी तुझे आभार मानतो. मला नेहमी मार्गदर्शित केल्याबद्दल पवित्र आत्म्याचे आभार मानतो. मला वचन शिकवण्यासाठी आणि मला मार्गदर्शन देण्यासाठी तुला धन्यवाद. हालेलुया. थँक्यू. बाय बाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही हा प्रोग्राम पहिल्यांदा पाहत आहात आणि तुम्ही अजूनपर्यंत येशूला आपला मित्र आणि प्रभू नाही बनवले, तर ही वेळ आहे. या ठिकाणी तुम्ही आमच्या बरोबर प्रार्थना करू शकता आणि येशूला आपला मित्र आणि प्रभू बनवू शकता. हालेलुया. तर जिथे कुठे तुम्ही आहात आपल्या सणावर उभे राहू शकता. आपल्या हातांना स्वर्गाच्या वती करून माझ्या बरोबर तुम्ही डोळ्यांना बंद करून या प्रार्थनेला बोलू शकता. लक्षात ठेवा, या प्रार्थनेला बोलणे खूप जरुरी आहे. तर तयार आहात तुम्ही सर्व? तर माझ्या मागे या प्रार्थनेला बोलू शकता. प्रिय पित्या, मी माझ्या पूर्ण हृदयाने ख्रिस्त येशू जीवन परमेश्वराच्या पुत्रामध्ये मी विश्वास करत आहे. मी विश्वास करत आहे की ख्रिस्त येशू माझ्या आत्म्याला वाचविण्यासाठी क्रूसवरती मेले आणि पित्याने त्यांना तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून जिवंत केले. आज ते जिवंत आहे. मी ख्रिस्त येशूला आपल्या जीवनामध्ये बोलावित आहे माझा प्रभू, माझा स्वामी होण्यासाठी. धन्यवाद परमेश्वर, मी वाचलो आहे, माझा उद्धार झाला आहे. मी विश्वासाच्या द्वारे अनंत जीवनाला ग्रहण करत आहे. आजपासून मी परमेश्वराचे लेकरू आहे. ख्रिस्त येशूच्या नावामध्ये आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही माझ्याबरोबर ही प्रार्थना केली आहे तर परमेश्वराच्या या महान परिवारामध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आजपासून ख्रिस्त येशू तुमचा मित्र, तुमचा प्रभू आहे. हालेलुया. जर तुम्ही आमच्याबरोबर ही प्रार्थना केली आहे तर ही वेळ आहे. या ठिकाणी मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार. परमेश्वरा, मी तुझा धन्यवाद देते प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक मुलासाठी यांनी आपले जीवन या वेळेस तुम्हाला दिले आहे. हा परमेश्वर, मी म्हणते सैतानाचे यांच्या जीवनावरती कुठलाही अधिकार नाही. येशूच्या नावाला त्यांच्या जीवनामध्ये बोलते, कारण येशू त्यांच्या जीवनाचा प्रभू आहे आणि स्वामी आहे. मी यांना आशीष देते तुमच्या वचनाच्या द्वारे, तुमच्या अनुग्रहाच्या द्वारे, तुमच्या आत्म्याच्या द्वारे. धन्यवाद परमेश्वर, हे आशिषित आहे आणि एक आशीष आहे. धन्यवाद परमेश्वर. आणि सर्व प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये मागते.
आमीन। प्रेज द लॉर्ड। आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे अभिनंदन। प्रेज द लॉर्ड। ही वेळ आहे भेटीची, जिथे कुठे तुम्ही आहात, जर तुम्ही सेंटर मधून पाहत आहात तर तुम्ही आपली भेट सेंटर मध्ये देऊ शकता। जर तुम्ही ऑनलाइन घरातून पाहत आहात तर आमचे बँक डिटेल्स स्क्रीनवर आहेत। आपल्या आई वडिलांना बोलून तुम्ही बँक ट्रान्सफरच्या द्वारे आपली भेट देऊ शकता। चला ही वेळ आहे, आपण या भेटीसाठी प्रार्थना करूया। धन्यवाद परमेश्वर या भेटीला घेऊन येण्याचा अनुग्रह आणि संधीसाठी। ही भेट तुमच्या आत्म्याच्या द्वारे पवित्र आहे आणि तुम्हाला ग्रहण करण्यासाठी धन्यवाद परमेश्वर। जसे आम्ही दिले आहे, आम्ही एक मोठ्या पिकांना ग्रहण करीत आहे ख्रिस्त येशूच्या नावामध्ये। आमच्या जीवनामध्ये कधीही कुठल्या चांगल्या वस्तूची कमी नसणार आहे प्रभू। धन्यवाद देते या भेटीवरती, तुमच्या आशिषाचं आव्हान करते आणि म्हणते की भेट वाढत आहे, मल्टीप्लाय होत आहे, राज्याची प्रत्येक गरजा वेगाने पूर्ण करत आहे। धन्यवाद देते परमेश्वर। ही सर्व प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामामध्ये आमेन। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। ही वेळ आहे देवी स्वास्थ्याची। जर तुमच्यामध्ये कोणी आहे जे आजारी आहे, तुमची तब्येत ठीक नाही, तर ही वेळ आहे मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार। आणि विश्वास करा की परमेश्वराची इच्छा आहे की आपण नेहमी स्वास्थ्यामध्ये राहावे। परमेश्वराने त्याचे जीवन आपल्याला दिले आहे आणि जेव्हा आम्ही प्रार्थना करत आहोत परमेश्वरची सामर्थ्य त्या ठिकाणी काम करत आहे, तुम्हाला स्वास्थ्य देत आहे। हालेलुया। जर जिथे कुठे तुम्हाला त्रास आहे, एक हात त्या ठिकाणी ठेवू शकता आणि एक हात स्क्रीनवर ठेवू शकता आणि आमच्यावर प्रार्थना करू शकता। रे प्रभु सताला की बोस का प्रके आंत्र बे की बो सी तबक होता की अंक बो सी तलब बाबा रो बाबा बाबा की बाबा बा सा तलबो की पातो के पासो तयबदे। हां परमेश्वर मी तुमचा धन्यवाद देते। राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू। हा प्रभू मी प्रार्थना करते प्रत्येक व्यक्तीसाठी जो या प्रोग्रामला पाहत आहे आणि जे आजारी आहे। आय कमांड एव्हरी सिकनेसेस अँड एव्हरी इन्फर्मिटी टू लिव्ह इन द नेम ऑफ जीसस। प्रत्येक दुखण्याला जाण्याला बोलते, प्रत्येक आजारपणाला जायला बोलते। डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत त्यांच्या शरीराच्या कणाकणामध्ये त्यांच्या शरीराच्या प्रत्येक अंगाला योग्य प्रकारे काम करण्याचा आदेश देते येशूच्या नामामध्ये। ओ धन्यवाद प्रभू। त्यांच्या हृदयामध्ये तुमची सामर्थ काम करत आहे प्रभू। धन्यवाद प्रभू। धन्यवाद परमेश्वर। हा परमेश्वर धन्यवाद। जसे मी प्रार्थना करते तुमची सामर्थ त्या ठिकाणी काम करत आहे। प्रत्येक आपल्याला स्वास्थ्य ग्रहण करत आहे। धन्यवाद परमेश्वर। धन्यवाद धन्यवाद। हे स्वास्थ्य आहे आणि चांगले आहे येशू ख्रिस्ताच्या नामात। हा धन्यवाद। ही सर्व प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामामध्ये मागते। आमेन। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। माझा विश्वास आहे जर तुम्ही माझ्या बरोबर ही प्रार्थना केली आहे तर तुमच्या स्वास्थ्याला ग्रहण केले आहे। धन्यवाद द्या परमेश्वराचा। आमची डिटेल स्क्रीन वर दिलेली आहे, आम्हाला फोन करून किंवा मेसेजच्या द्वारे नक्की सांगा परमेश्वराने तुमच्या बरोबर। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। माझा विश्वास आहे तुम्हा सर्वांना खूप मजा आली आणि जसे मी नेहमी तुम्हाला सांगते जे काही या ठिकाणी सांगितले जाते त्याला करा। आज आपण शिकलो की आपल्याकडे काय आहे, निवड करण्याची स्वतंत्रता आहे। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। जो संदेश आज आम्ही तुम्हाला ऐकवला आपल्या मित्रांबरोबर जरूर शेअर करा। आणि एक महत्त्वाची सूचना आहे, 29, 30, 31 ऑक्टोबरला आमचा चंगाईचा एक विशेष प्रोग्राम आहे आमच्या परमेश्वराचे अभिषेक पास्टर क्रिस ओया किलोमे बरोबर। तर डिटेल्स स्क्रीनवर आहेत, तर तुम्ही स्वतःला रजिस्टर करू शकता। जर तुम्ही अशा कुठल्याही व्यक्तीला ओळखता जे आजारी आहे त्यांना जरूर सांगा। हा प्रोग्राम अद्भुत आहे आणि इतक्या सगळ्या साक्षी येत आहे प्रत्येक ठिकाणावरून ज्यांनी या प्रोग्रामला पाहिले आहे। खूपच अद्भुत मीटिंग आहे। हालेलुया। आणि मागचे जेवढे पण लोकांनी या मीटिंगला पाहिले त्या ठिकाणाहून इतक्या सगळ्या साक्षी आल्या आहेत। हालेलुया। जसे मी तुम्हाला, जर तुम्ही कोणाला पण ओळखता आणि जे आजारी आहेत, ही त्यांची वेळ आहे देवी स्वास्थ्य ग्रहण करण्याची। जसे मी तुम्हाला सांगितले, या प्रोग्रामला कोणी पण पाहू शकता, तुम्ही पण स्वतःला रजिस्टर करू शकता
आणि या प्रोग्रामला जरूर पहा. चला या वेळेस आपण परमेश्वराचा धन्यवाद देऊया त्या सगळ्या गोष्टीसाठी जे आज आपण शिकलो, परमेश्वराच्या प्रेमासाठी, अनुग्रहासाठी. हालेलुया. आपल्या स्थानावर उभे राहू शकता आणि आपल्या हातांना स्वर्गाच्या वरती करून डोळ्याला बंद करून आपण प्रार्थना करूया. धन्यवाद देते परमेश्वर प्रत्येक मुलांसाठी प्रभू. मी तुमचा धन्यवाद देते, धन्यवाद देते परमेश्वर प्रत्येक मुलांसाठी, त्यांच्या जीवनासाठी प्रभू. मी म्हणते प्रभू ते तुमच्या ज्ञानामध्ये आणि तुमच्या समजमध्ये वाढत आहे प्रभू. वचनाची तीव्र समज त्यांच्यामध्ये आहे. ते आशिषित आणि एक आशिष आहे. त्यांच्या जीवनाच्या द्वारे तुमची महिमा होते प्रभू. हे सुरक्षित आहे, हे स्वास्थ्य मध्ये चालत आहे प्रभू. त्यांच्या घरामध्ये शांती आहे, भरपूरी आहे प्रभू. मी धन्यवाद देते. कुठलीही कमी कुठलीही घटी नाही प्रभू. मी धन्यवाद देते प्रभू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद प्रभू. प्रत्येक मुलांसाठी मी तुमचा धन्यवाद देते. धन्यवाद प्रभू स्वातंत्र्यासाठी जी तुम्ही आम्हाला दिली आहे प्रभू. धन्यवाद देते प्रत्येक मुलांसाठी. धन्यवाद देते प्रभू. हा त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करते प्रभू. धन्यवाद परमेश्वर. शांतीला बोलते, परस्पर प्रेम समज आणि एकताला बोल. धन्यवाद प्रभू. प्रभू धन्यवाद प्रत्येक मुलांच्या जीवनासाठी प्रभू. मी तुमचा धन्यवाद देते. धन्यवाद, धन्यवाद. त्यांच्या जीवनाच्या द्वारे तुमचे राज्य वाढते प्रभू. ही सर्व प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामामध्ये मागते. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर आमची ही सिरीज अजून चालू आहे. पुढे आणखी खूप काही बाकी आहे शिकण्यासाठी. तर पुढच्या रविवारी आमच्या बरोबर नक्की जुळा आणि या लिंकला आपल्या मित्रांबरोबर जरूर शेअर करा. पुढच्या रविवारी पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय अँड गॉड ब्लेस यू. मला माहिती आपल्या सगळ्यांना खूप मजा आली. जर परत मजा करायची असेल तर आपल्या मित्रांबरोबर परत बघा. परत भेटूया. बाय बाय. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment, and share. Thank you and God bless you.